ब्रॉट टू यू बाय विगार्ड। चौथ्या टप्प्यातील लोकसभेचा उद्या निवडणूक प्रक्रिया पार पडते बीड मधून, आणि बीडचे जिल्हाधिकारी आहेत माझ्यासोबत दीपा मुदोळ। मॅडम, कशी तयारी वगैरे तुमची सुरू झालेली आहे? उद्या मतदान आहे आणि आज ईव्हीएम मशीनचं वाटप होते। बीड लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। आता 6 च्या 6 ठिकाणी ARO आमच्या विथ देअर टीम सगळेजण त्या ठिकाणी स्थित आहेत, आणि पोलिंग पार्टी सुद्धा सगळेजण पोचलेले आहेत त्या ठिकाणी। साहित्याच्या वाटपाचं कामकाज सुरू झालेलं आहे। सगळ्यांच्या साहित्य वाटप झाल्यानंतर लगेच जसं जसं त्यांच्या टीम फॉर्म होते बसमधलं त्यांचे डिस्पॅचचे सुद्धा कामकाज सुरू होईल। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा जान तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात, वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। साधारणतः या वर्षीचा या लोकसभेचा मतदान किती आहे, किती बूथ आहेत, आणि सतर्कता म्हणून प्रशासन आता काय करतो? बीड लोकसभा मतदारसंघामध्ये टोटल 2355 पोलिंग बूथ आहेत। 17 सेन्सिटिव्ह बूथ्स आहेत, आणि प्रत्येक मतदान केंद्रामध्ये मतदान कर्मचारीच्या व्यतिरिक्त पोलीस डिप्लॉयमेंट प्लॅननुसार प्रत्येक बूथवर 2-1 पोलीस कॉन्स्टेबल आणि 1 होमगार्ड अशा 1 सिक्युरिटी पर्सनल सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे। आणि ज्या ठिकाणी 17 आपण क्रिटिकल पोलिंग बूथ्स केलेले आहेत तिथं सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेसच्या तैनात सुद्धा त्या ठिकाणी आहे। आणि जेवढं काही पोलिंग बूथ आहे त्याच्यामध्ये 50% पोलिंग बूथवर म्हणजे जवळपास 1177 पोलिंग बूथवर वेबकास्टिंगची सुविधा सुद्धा देण्यात आलेला आहे। तिथलं ते लाईव्ह कास्टिंग असतो आणि प्रत्येक ठिकाणी ARO लेवलवर आणि इव्हन कलेक्टर रिटर्निंग ऑफिसर लेवलवर सुद्धा कंट्रोल रूमच्या माध्यमातून ते सगळं मॉनिटरिंग केलं जातो। सगळं जेवढं काही EVMs वगैरे मुवमेंट आहे ज्या गाड्यामध्ये मुवमेंट आहे त्या सगळ्या गाड्यांना GPSची फिटिंग करण्यात आलेलं आहे। म्हणजे आपण इथं बसून सुद्धा GPSच्या माध्यमातून आपण व्हेकल ट्रॅक करू शकतो। या पद्धतीच्या अरेंजमेंट जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तंतोतंत पालन करून तसं काळजी घेतलेलं आहे। उनका बॅकअप सिर्फ कल तक और हमारा जान तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बॅकअप दे वैसा हो। अब की बात, वी गॉट इन्वर्टर बॅटरी का चमत्कार। सध्या उन्हाचा पारा जो आहे तो तीव्र झालेला आहे, आर्द्रता वाढलेली आहे। मतदारांना कशा पद्धतीने तुम्ही आवाहन करता? गेल्या अनेक दिवसापासून तुमची जनजागृती मोहीम देखील सुरू आहे। ज्या ठिकाणी आता आमच्या जेवढं पोलिंग बूथ्स आहेत ते सगळे शाळांमध्ये आहे। शाळांमध्ये जे ॲडिशनल क्लासरूम्स आहेत पोलिंग बूथ व्यतिरिक्त ते क्लासरूम्स आम्ही ओपन केलेलं आहे। म्हणजे तिथे असलेल्या बेंचेसची व्यवस्था सुद्धा मतदारांना आहे, म्हणजे उन्हामध्ये उभं राहायची गरज नाही। आणि ज्या ठिकाणी असं एक्स्ट्रा क्लासरूम्स नाही किंवा कॉरिडोरसुद्धा नाही तिथं आपण पेंडलची व्यवस्था केलेली आहे, आणि त्या पेंडलमध्ये सुद्धा क्लासरूम्सचे बेंचेस त्या ठिकाणी ठेवून मतदारांची सोय प्रशासनाने केलेली आहे। आणि प्रत्येक मतदान केंद्रावर आशा वर्कर्स जे आहेत ते मेडिकल किट घेऊन आहेत, त्याच्यामध्ये ORS सुद्धा आहे। ज्यांना उन्हामुळे डिहायड्रेशनची अडचणी जरी झाली तरी सुद्धा ORSच्या माध्यमातून आपण लवकरात लवकर त्यांना हेल्थ इश्यूज पण आपण ॲड्रेस करायच्या सुविधा त्या ठिकाणी केलेल्या आहे। आणि जेवढं बूथ्स आहेत त्यांचे लोकेशन जे आहे ते 1479 म्हणजे 1479 लोकेशन्स आहेत। त्या सगळे लोकेशनवर जे ॲडिशनल क्लासरूम्स पण आहेत तिथं आपण चाइल्ड केअर फॅसिलिटी ठेवलेलं आहे, हिरकणी कक्ष ठेवलेला आहे, महिलांचं वेटिंग रूम या पद्धतीची तयारी केलेलं आहे। जे एक्स्ट्रा क्लासरूम्स आधी जे कुलूप लावून ठेवायचो ते आता न करता ते उघडून तिथं अरेंजमेंट करून तिथं अंगणवाडी सेविका कार्यरत असणार आहे। त्याच्यामुळे जे महिला असतील त्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही। आणि 63 ठिकाणी ज्या ठिकाणी आमच्या दिव्यांग बंधू आहेत तिथं आपण व्हीलचेअरची सुविधा सुद्धा त्या पोलिंग बूथमध्ये ठेवलेला आहे। म्हणजे प्रत्येक जे वेगवेगळ्या प्रकारचे अडचणी असतात त्या सगळ्या अडचणीच्या मात करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केलेला आहे। निवडणूक आयोगाने जे काही निर्देश दिलेले आहेत त्या पद्धतीने व्यवस्था केलेला आहे। इव्हन वोटर्सला सुद्धा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पोलिंग बूथमध्ये केलेला आहे। प्रामुख्याने उन्हाच्या अडचणीमुळे पाणी आणि शेड आणि लहान मुलांचं काळजी या तिन्ही गोष्टीच्या जे काही इश्यूज असतील ते सगळे इश्यूज ॲड्रेस करण्याचा प्रयत्न आपण प्रत्येक पोलिंग बूथवर केलेला आहे। लोकसभेचे 3 टप्पे आपण पाहिलेत, मात्र मतांचा जो टक्का आहे तो घसरलेला आहे। बीड मध्ये तसं होऊ नये यासाठी प्रशासन कसं काम करतं?
बीड मध्ये मागचा एक महिन्यापासून स्वीप कार्यक्रमांतर्गत वेगवेगळ्या कॉम्पोनंट्सवर आम्ही केलेलं आहे. प्रामुख्याने मला जे काही ठळक मोठमोठे कार्यक्रम आहेत ते नमूद न करता जे डोर टू डोर ऍक्टिव्हिटीज आमच्या बचत गटातील महिलांनी केलेलं आहे ते पाहायला मिळतो. आणि विशेषतः जनरली मतदानाच्या टक्केवारीमध्ये जे जास्त फरक आहे ते अर्बन एरियामध्ये आहे ग्रामीण भागापेक्षा. मग नागरी क्षेत्रामध्ये जे NULM आहे नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन त्याच्या अंतर्गत जे काही बचत गट आहेत त्यांनी डोर टू डोर अवेअरनेस केलेला आहे. आणि जे शहरातील जे गाड्या असतात हॉकर्स जे आपण म्हणतो त्यांना सुद्धा मतदान करण्याची आपण प्रेरणा दिलेली आहे. इवन मतदानासाठी यावं म्हणून जे काही लग्नामध्ये जसं निमंत्रण पत्रिका देतो आमंत्रण देतो त्या पद्धतीचे स्टिकर्स तयार करून सगळ्यांना स्टिकर्स सुद्धा दिलेला आहे. म्हणजे आपण मोठमोठे कार्यक्रमवर कॉन्सन्ट्रेट न करता आपण डोर टू डोर करायचा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केलेला आहे. आणि एक गुगल शीट तयार करण्यात आली होती त्या गुगल शीटवर त्यांनी डिटेल्स भरलं तर मी मतदान करणार असं एक आम्ही रिटर्निंग ऑफिसरच्या सिग्नेचरने एक सर्टिफिकेट आम्ही त्यांना दिलेलं आहे. मग या पद्धतीच्या स्वीपच्या कार्यक्रमामुळे नक्की मतदानाच्या टक्केवारीमध्ये फरक पडेल अशा जिल्हा प्रशासनाचे एक कॉन्फिडंट आहे. लिंबा गणेशमध्ये गेल्या वेळेस नगरपंचायत निवडणुकीमध्ये एक अनुचित प्रकार घडला होता. EVM मशीनमध्ये फेविकिकचा वापर करण्यात आला होता. असा अनुचित प्रकार रोखण्यासाठी जिल्हा पोलीस असेल जिल्हा प्रशासन असेल कसं सतर्क आहे? या इवन मागच्या हिस्ट्री पोलिंग बूथच्या जेवढं काही हिस्ट्री होते ते आम्ही सेन्सिटिव्ह बूथमध्ये घेतलेलं आहे. आणि तसेच पोलीस विभागाला सुद्धा इवन काल सुद्धा VC घेऊन सगळे DYSP आणि SP सगळे आम्ही मिळून एक VC करून कुठल्या पद्धतीचे फ्रिस्किंग व्हायला पाहिजे म्हणजे फ्रिस्किंग व्यवस्थितपणे पोलिंग बूथवर झाली तर नक्की अशा प्रकारे घडणार नाही. कुठल्याही वस्तू आतमध्ये घेऊन जाता कामा नये या पद्धतीचे फ्रिस्किंग पोलिंग बूथच्या बाहेर सिक्युरिटी पर्सनल कडून होणार आहे. नक्कीच बीड जिल्हा प्रशासन आहे उद्याच्या मतदान प्रक्रियेच्या आधीच म्हणजे पहिल्या दिवशी आता सतर्क आहे. उद्या मतदान होते आणि आता मतदानात कोण बाजी मारणार हे आता 4 जूनला आपल्याला कळणार आहे. कॅमेरा पर्सन मिलिंदसह मी महेंद्र कुमार मुधोळकर TV9 मराठी बीड. ब्रॉट टू यू बाय VGuard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची हित महाराष्ट्राचं.